दमणगंगा एकदरे झरी प्रकल्पांतर्गत विस्थापित होणारे गाव व ग्रामस्थांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे धाव घेतली पेठ तालुक्यातील दमणगंगा एकदरे प्रकल्पांतर्गत येणारे गाव शिंगदरी चोळमुक रुईपेठा डोल्हार माळ कोहोर भायगाव धांब्या चापाडा आड शिंदे गांगोडबारी हनुमंत पांडा उस्तळे गोंदे निरगुडे एकदरा व झरी बोरदा या आदिवासी भागातील व या गावांमध्ये संभ्रम असून जर होणार असेल तर त्याबाबत होणाऱ्या सर्वेमध्ये सुरुवातीपासून प्रकल्प अहवालामध्ये विस्थापित होणाऱ्या गावांचे पुनर्वसन तालुक्याच्या पाण्याचे आरक्षण नाशिक जिल्ह्यातील पाण्याचे आरक्षण याबद्दल स्पष्ट माहिती प्रकल्प अहवालामध्ये समाविष्ट करण्यात यावी या प्रकल्पामध्ये बाधित होणारी घरे शेतजमीन फॉरेस्ट प्लांट याबाबतच्या धोरणांचा स्पष्ट असला पाहिजे व या अंतर्गत कोणकोणत्या गावांचा समावेश असेल पेठ तालुक्यातील गावासाठी किती टक्के पिण्याचे पाणी आरक्षित असावे व वरील गावांना शेतकऱ्यांना ज्या जमिनी धरणात जातील त्या जमिनीधारकांना समृद्धी महामार्गप्रमाणे पैसे मिळावे याबाबत अहवालात ठळकपणे खुलासा व्हावा यासाठी आपल्या माध्यमातून सूचना द्यावी ही आमच्या सर्व ग्रामस्थांची विनंती आहे यावेळी अध्यक्ष भारतीय जनता पार्टी पेठचे संजय भाऊवाघ डॉक्टर प्रशांत भदाणे नामदेव भोय सुरेश भिवसन चिंतामण महाले संजय पोटिंदे अरुण पागी अशोक तांदळे केशव कुवर यादव माळगावे आदी उपस्थित होते नाशिक लोकशाही न्यूजसाठी प्रतिनिधी अशोक तांदळे पेठ